शाखा क्रमांक 44 वतीने आरोग्य सेवेचा कार्यक्रम आयोजित केलाय। शिवसेनेची ही शाखा सुभाष धानुका शाखा प्रमुख आहेत त्यांची आणि त्यांचे कार्यकर्ते हे सगळेच चांगले कार्यक्रम वर्षभरामध्ये आयोजित करतात। मी सगळ्याच कार्यकर्त्यांचं महिला पुरुष सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की लोकांची सेवेसाठी जे जे म्हणून आवश्यक आहे ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी ते करतात। मी आजच्या कार्यक्रमाविषयी एवढंच सांगेन की कोविडच्या महामारीवरती आपल्याला खऱ्या अर्थाने जर याला समोर जायचं असेल तर एकतर अंतर ठेवणे, मास्क बांधणे आणि लसीकरण करणे हा मोठा पर्याय जागतिक आरोग्य संघटनेने स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरणाचे कार्यक्रम अशा पद्धतीने घेतले जातात। महानगरपालिका राज्य सरकार ते करतच आहे, परंतु खाजगी दवाखान्यांच्या मत्तीने अशा पद्धतीने मोफत लोकांचं वॅक्सिनेशन करणं हे खऱ्या अर्थाने लोकांना जागृत करण्यासारखं आहे आणि एक चांगली सेवा समाजाची ही शाखा करते, खरोखरच एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे। धानुका असं आहे की शिवसेना प्रमुखांचा प्रत्येक शिवसैनिक हा सेवाभावी असतो। आम्ही राजकारण करत नाही, आम्ही शेवटी आमचा जन्म जो झाला आहे आणि शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी ओळख दिली आहे ती समाजकारणासाठी दिली आहे आणि त्यामुळे समाजाची सेवा करणं हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्याच भावनेतून असंख्य लाखो करोडो असे कार्यकर्ते शिवसेना प्रमुखांनी जे निर्माण केले ते आज पक्षप्रमुख उद्धवजींसोबत काम करत आहेत आणि यापुढे अविरतपणे आदित्यजी आणि त्यांच्यासोबत हे असंच काम चालू राहणार आहे। सुनील अग्रवालजी आपल्यासोबत उपस्थित आहेत, काय बोलले त्यांच्याबद्दल? मी एवढंच म्हणालो की या समाजामध्ये खऱ्या अर्थाने मानवता ज्यांच्या हृदयामध्ये दिसते असे जी काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये सुनील अग्रवाल डॉक्टर यांचं नाव घेतलं पाहिजे। याचं कारण जेव्हा जेव्हा म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या गोष्टीसाठी मदतीसाठी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आरोग्य सेवेची, कधी नाणं म्हणता तत्परतेने रात्र अपरात्री ते स्वतः या कामासाठी उभे असतात आणि जे मदत करतात आणि खरोखरच यातूनच त्यांची मानवता दिसते आणि म्हणून त्यांचं मी कौतुक केलं।